आता आपण गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचंही मनापासून पुण्यामध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही किती छान फिल्मला प्रमोट करत आहात आणि तुम्हाला किती छान रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे झील कॉलेज आहे, डी वाय पाटील कॉलेज आहे आणि तुम्ही अजून बऱ्याच ठिकाणी जाऊन येतात. कसं वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम सर्वांचे आभार की वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. वेड हा चित्रपट अतिशय स्पेशल आहे आमच्यासाठी. आणि प्रत्येक वेळ असं वाटतं की आता पॅन्डेमिक नंतर मराठी चित्रपटाचं प्रमोशन कसं व्हायला पाहिजे आणि कुठे कुठे जायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे. कारण आता आम्हाला जवळपास 20 वर्ष झाली आम्ही काम करतोय. प्रमोशन हे फार बदललंय ह्या 20 वर्षांमध्ये. तर आता सोशल मीडिया आला आहे, सोशल मीडियाचं पेनिट्रेशन वेगळं आहे, इंस्टाग्रामचं वेगळं आहे, ट्विटरचं वेगळं आहे, फेसबुकचं वेगळं आहे, यूट्यूबचं वेगळं आहे. आणि प्रत्येक माध्यमाला टच करणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक वयोगटातली लोकं वेगळेवेगळे प्लॅटफॉर्म्स वापरतात आणि तुम्ही कसं त्यांच्यावर कनेक्ट करता. रेडिओचं माध्यम आहे, आता रेडिओ फक्त रेडिओ नाही राहिला, आता तो डिजिटल रेडिओ पण झालेला आहे. त्यामुळे इट्स इंटरेस्टिंग. आणि वेड या चित्रपटाची गोष्ट मला असं वाटतं की म्हणजे एक तर ही लव्ह स्टोरी तर आहे पण हे लव्ह ट्रायंगल नाही आहे. ह्या दोन लव्ह स्टोरीज आहेत, दोन लव्ह स्टोरीज मधलं आपापलं वेड आहे आणि प्रत्येक माणसात वेड असतंच. आणि मी नेहमीच गेल्यावर सांगतो की ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही. आणि म्हणून पहिल्या ह्याच्यामध्ये यंग लव्ह स्टोरीमध्ये ते एक वेगळं वेडे पण आहे. आणि नंतर जेव्हा जिनीला श्रावणीचं इंट्रोडक्शन होतं, त्यांचं वेड हे वेगळं आहे. कसं आहे की काही वेळ वेडेपणात आपण फक्त आपला विचार करतो की आपण किती वेडे आहोत, आपल्या प्रेमात आपल्याला काय पाहिजे किंवा आपण काय हासिल करू शकतो किंवा आपण कुठपर्यंत आपली मजल आपण मारू शकतो. पण काही प्रेम असतं ज्याच्यात एखादी व्यक्ती स्वतःला समर्पित करते, सेल्फलेस लव. म्हणजे पुढून आपल्याला काही जरी नाही मिळालं तरी आपण 100% इन लव आहोत. मला वाटतं प्रेमातला सर्वात मोठा वेळेपणा तो आहे आणि तो श्रावणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खूप छान छान, थँक्यू सर हे सांगितल्याबद्दल. खरं तर सगळ्या मीडियामधून बरेच प्रश्न विचारायचे आहेत पण माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमच्यासाठी वेड म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज वेड फॉर यू? कसं माहितीये का, आपण सर्व जिवंत आहोत पण वेळ आपल्याला जगवत आणि ते महत्वाचं आहे की जी गोष्ट तुम्हाला जगवते, ज्याच्यासाठी तुम्ही जगणार आहात, ते आयुष्यातलं वेळ आहे. ते तुमच्या कामातलं असू शकतो, तुमच्या परिवारातलं असू शकतो, कुठल्याही गोष्टीतलं असू शकतो. म्हणजे ठीक आहे, आपण सगळे जिवंत तर आहोतच पण जगवणारी गोष्ट ती वेळ असते. खूप छान सर, आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपट जे आहेत ते प्रोड्यूस केलेले आहेत आणि त्या चित्रपटांना मिळालेला रिस्पॉन्स पण खूप छान आहे. दिग्दर्शनामध्ये तुम्ही आता पाऊल टाकलेलं आहे. सो आपला डेब्यू डिरेक्टरियल चित्रपट वेड असावा हा जो थॉट तुम्ही कन्फर्म केला, तर स्क्रिप्ट कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या त्यासोबत? खरं म्हणजे मला 7-8 वर्षापासून मला असं वाटत होतं 6-7 वर्ष की काय करू सर, फक्त तुमच्यासाठी दादा. नाही, मला नेहमी असं वाटायचं की जवळपास 14-15 वर्ष झाली तर, म्हणजे 10 वर्षानंतर चित्र प्रोड्यूस करायला लागलो. मुंबई फिल्म कंपनीची स्थापना केली, त्यात पालक पालक, येलो, लय भारी, फास्टर फेणे, माऊली असे 5 चित्रपटाची आम्ही निर्मिती केली. आणि मग 5-6 वर्षापूर्वी असं वाटलं की ठीक आहे, आता डिरेक्शनमध्ये आपण काहीतरी करूया. पण असं बसायला वेळ मिळाला नाही कारण का एवढे चित्रपट होत होते तर एखाद्या गोष्टीमध्ये नेहमी सतत बिझी असायचो. पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा वेळ मिळाला तेव्हा जिणे म्हणाले की तुम्हाला चित्रपट डिरेक्ट करायचा, ही वेळ आहे, संधी आहे, बघा विचार करा काय होतं काय नाही. तर अशा एखाद्या गोष्टीच्या शोधात मी होतो जी लोकांना कनेक्ट करेल आणि एका पर्टिक्युलर जनरेशनला नव्हे तर संपूर्ण फॅमिलीला कनेक्ट करावी अशी गोष्ट मला करायची होती.
आणि ती मराठी मातीत कशी रुजेल आणि त्या प्रयत्नात मला असं वाटतं की ही ती गोष्ट मला वाटली की आहे जी मला सांगायची आहे. आणि वेडचा जन्म त्या थॉटपासून पुढे झाला. खूप छान आणि त्याला खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि आय एम डी बी वरती सुद्धा मोस्ट अँटिसिपेटेड फिल्म म्हणून तुम्ही ट्रेंड करत आहात, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. सो त्यासाठी अभिनंदन. नाही थँक्यू. ती खरंच आय एम डी वरची गोष्ट मला एकाने पाठवलं, मला माहीत नव्हतं, पण एवढे मोठे मोठे चित्रपट असताना देखील म्हणजे साऊथचे मोठे चित्रपट, हिंदीतले मोठे चित्रपट असताना सुद्धा कुठेतरी वेड हा मराठी चित्रपट असूनही नंबर एकला इतके दिवस ट्रेंड करतोय ॲज मोस्ट सर्च्ड फिल्म ऑन आय एम डी बी. आणि ते लाईव्ह ट्रेंड लाईव्ह सर्च असतं ते, तर खरंच छान वाटलं की बाबा ठीक आहे, क्युरिओसिटी लोकांमध्ये डेव्हलप होते, ते पाहायला जात आहेत, तर इट फील्स ग्रेट. खूप छान. जेनेलिया मॅम, तुमचा आवाज सगळ्यात आधी आम्हाला सगळ्यांना ऐकायचा आहे. तुमची गोड स्माईल, तुमचे व्हिडिओज तुम्हाला बघत असतो, आज पुणेकर तुम्हाला इथे बघतायत, लाईक दिल धक 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 कर रहा है सबका. हाँ, कसं वाटतंय पुण्यामध्ये प्रमोशन करतायत पहिल्या मराठी फिल्मचं? ऍक्च्युली जेव्हा आपण म्हणजे टीएम तुझे मेरी कसम शूट केलं होतं, वी शॉट इन पुणे, सो आज जेव्हा आपण यु नो या पासिंग बाय ब्लू डायमंड एबीसी फार्म, मला खूप नॉस्टॅल्जिया झालं होतं. अँड आय खरं म्हणजे महत्वाची गोष्ट, आमच्या प्रेमाची सुरुवात पुण्यात झाली, म्हणून आम्ही क्रॉस करताना ब्लू डायमंड एबीसी फार्म बघत होतो, तर असं वाटलं अरे आठवतं इथं सुरुवात झाली होती आपली. म्हणजे वी सेलिब्रेट आवर ऍनिव्हर्सरी ऑन 12th February आणि ते पण इथेच होतं. सो फॉर मी पुणे विल ऑलवेज हॅव अ व्हेरी व्हेरी क्लोज प्लेस इन माय हार्ट. खूप मस्त. तुम्ही सरांना सांगितलं की तुम्ही आता चित्रपट दिग्दर्शित करण्याची हीच ती वेळ आहे, पण जेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं की माझ्या चित्रपटामध्ये तू असणार आहेस, तेव्हा तुमची फर्स्ट रिॲक्शन, इनिशियल रिॲक्शन काय होती? ऍक्च्युली श्रावणीचा जे कॅरेक्टर आहे, मला वाटतं की इट्स अ लाईफ टाईम रोल टू गेट, अँड आय एम एक्स्ट्रीमली हॅपी की रितेशने मला ऑफर केले, कारण आय वुड हॅव बीन envious of any other girl who plays Shravani, because it's such an amazing character, and I feel ki in India specifically pratyek mulgi, you want to be that perfect girl, that no matter how you know you're outside and how you know you go with a feminist thought outside, but in your house it's always for the people that you love. So I think Shravani's character is something that I thank you Ritesh very much for giving it to me. क्या बात आहे. आणि ते आम्ही ॲक्च्युली बघतो सोशल मीडियावरती, तुमची पर्सनॅलिटी त्यातनं रिफ्लेक्ट होते. माय लास्ट क्वेश्चन टू यू, तुमचा वेड मोमेंट जर डिस्क्राईब करायचा असेल लाईफमधला, तर तो कोणता आहे? वेड मोमेंटपेक्षा मला वाटतं की रितेश ऑन इज माय वेड. खूप मस्त. ओके, ओवर टू यू माय फ्रेंड्स. कोणाचा पहिला प्रश्न येतोय मीडियामधनं? लाईक कसं आहे की ॲज अन ॲक्टर जेव्हा मी चित्रपटात काम करायची सुरुवात केली तेव्हा मी स्टुडंट होतो, नेहमी रोज काहीतरी नवीन नवीन शिकाय. आणि कसं आहे की प्रत्येक फील्डमध्ये आपण नेहमी काही ना काहीतरी नवीन शिकतो, काही ना काहीतरी आपल्या कोलीग्सकडून शिकतो, डिरेक्टर रायटर्सकडून काय नवीन आहे, काय जुनं आहे, काय चालतं आहे, काय नाही. तर ॲक्टर जेव्हा म्हणजे मी जेव्हा तुम्ही ॲक्टर रितेश म्हणालात, तर काम फारच तसं सोपं आहे, कारण का तुम्हाला जेवढ्या लाईन्स दिलेल्या आहेत एखाद्या सिनेमात तुमचा जो पार्ट असतो तेवढा तुम्ही बघता, तुमचा कॅरेक्टर ग्राफ पाहता, आणि समजा त्या त्या चित्रपटामध्ये अजून चार लोक जर असले तर तुम्हाला माहीत आहेत काय आहे की गाडीत उतरता अच्छा सीन किती टाईम आहे, अच्छा 2 घंटे आहे, ओके ठीक आहे, कॉफी वॉफी पिलं किंवा रेडी झाला तुम्ही बसला बाहेर, अजून वेळ लागे, ओके नो प्रॉब्लेम, मग गप्पा वप्पा मारला ठीक आहे, सीनला आहे, सीन रिहर्स केला, सीन दिला, कट झाला, मग काय किती वेळ आहे सर दुसरा शॉट व्हायला, अजून 1 तास भर आहे, मग तुम्ही व्हॅनमध्ये गेला किंवा गप्पा मारल्या किंवा लोकेशन शिफ्ट असेल तर मग गाडीत बसून तुम्ही तिसरीकडे गेलात, ॲक्च्युली पॅकअप झाली घरी गेला तुम्ही, उद्या किती वाजता ते 8 वाजता या 7 वाजता 6 जी शिफ्ट कॉल टाईम असेल त्यावेळेस तुम्ही येता. पण डिरेक्टरचं काम तसं नाही आहे. म्हणजे डिरेक्टरचं काम कसं आहे की आता सीन काय आहे, शॉर्ट ब्रेकडाऊन काय आहे, किती शॉर्ट घ्यायचे, क्लोजअप कुठला घ्यायचा आहे, कुठला अँगल लावायचा आहे, कसा आहे, ओएसमध्ये काय असणार आहे, ओएस म्हणजे ओव्हर शोल्डर शॉट,
त्याच्यात तुम्ही कुठले शॉट घेणार आहात, त्या सीनचं डिझाईन कसं असलं पाहिजे, त्याच्या सीनच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, मग ते इक्विपमेंट रिक्वायरमेंट काय, कुठला कॅमेरा, कुठली ट्रॉली, कुठले लेन्सेस तुम्हाला लागणार आहे, त्याच्यासाठी लाईटची किती गरज आहे, तर हे सगळं टीम डिस्कशन करून तुम्ही ठरवता एका दिवसात काय, मग कुठल्या शॉटला वेळ जातो, कधी लाईट गेली काय, तुम्ही सेटवरच आहात. करेक्ट, हे झालं तर डिरेक्टरचं काम, ते बरोबर झाले का नाही, शॉट मिळाला का नाही, ठीक आहे काही शॉटला वेळ लागला हा, मग पुढचा शॉट दुसऱ्या दिवशी ढकलता का, दुसऱ्या दिवशी ढकलला की प्रोड्युसर म्हणतो नाही बाबा उद्यासाठी पैसे नाहीत आपल्याकडे, खर्च वाढतोय जरा ह्याच्यातच आवरा, ठीक आहे आता हे इकडे करायचं का, नाही ते शक्य नाही, मग ते ओव्हर बजेटमध्ये जातं. तर ॲक्टरचं ह्याचं काही घेणं देणं नाही आहे, सरळ यायचं काम करायचं जायचं. ऑफकोर्स ॲक्टरची मेहनत प्रचंड असते कारण तुम्ही मेहनत तर करताच, पण वेड ह्या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की बाबा ॲक्टर मी, डिरेक्टर मी, प्रोड्युसर ह्या, म्हणून जे काही आहे वेडेपणा हा आमच्यातच झालेला आहे. हां नाही नाही बाहेरून आला तर माल घरपे, नाही तर घरका माल सध्या बाहेरच आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. ॲक्च्युली मी 5 लँग्वेजेस ऑलरेडी केले होते, तर माझ्यासाठी माझं जे क्राफ्ट आहे ते महत्त्वाचं आहे, आणि मराठी तर आय टॉक ॲट होम, मतलब एवढं पण चांगलं नाही पण ॲटलीस्ट प्रयत्न करते, तर ते हेल्प मी अ लॉट थ्रू आउट द प्रोसेस. इवन द डायलॉग रायटर्स प्राजक्त देशमुख अँड ऋषिकेश, बोथ ऑफ देम गो विथ मी थ्रू आउट. बट हृदेश मला म्हणजे ते एवढं पर्टिक्युलर होतं की आय कुडंट do anything wrong, like he made sure that I was constantly saying it right. So maza sathi ek learning graph ahe. I think this is my first Marathi film, ani pude jaun I'll be even more confident, thoda karun. I think I'll learn it much better. Yeah, like kasa hai ki ata ha prashna tumhi actor la vichara, पण जर डिरेक्टरला विचारला तुम्ही हा प्रश्न की काय असं क्राफ्ट असते ना, जर म्हणा की एखाद्याची ॲक्टिंग अबिलिटी असते, त्यांनी जे अचीव्ह केले ते मी स्वप्नसुद्धा विचार करू शकत नाही. काय हिंदीमध्ये काम करून त्यांनी तमिळमध्ये सुपरहिट, तेलुगूमध्ये सुपरहिट, कन्नडमध्ये हिट, म्हणजे बाकी सगळे मल्याळममध्ये पण झाले, आणि ह्या लँग्वेजेस त्यांना माहीत नव्हत्या, तरी तिथे जाऊन शिकणं, ते वाक्य शिकणं, प्रोनाऊन्सिएशन शिकणं, कारण कसं आहे की आपण जेवढे क्रिटिकल असतो ना त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढेच क्रिटिकल लोक तिकडं पण आहेत, पण तिकडे जी एक्सेप्टेबिलिटी मिळते किंवा ठीक आहे तुम्ही काम करताय, क्राफ्ट करताय, इमोशनली तुम्ही काय इमोट करताय आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का नाही, ते खरं महत्त्वाचं असतं. आणि मी जर मला जर म्हणालं उद्या किंवा तेलुगू चित्रपटात काम करायचं, मला तर मला कळणारच नाही की काय करायचं, किंवा तमिळमध्ये काम करायचं असेल, कारण भाषा जर येत नसेल ना मग तुम्ही कसं करणार ते. आणि जिनीला काय की जिनीलांचा जन्म मुंबईचा आहे म्हणून मराठी भाषा अशी नवीन नाही, तरी पण आता आमच्या लग्नाला ह्या फेब्रुवारीमध्ये 11 वर्ष होतील, तर सतत आईंबरोबर मराठीमध्ये बोलणं वगैरे, हे मराठीत बोलतात तुम्ही, आणि त्याच्यामुळे कुठेतरी गेले 10 वर्ष एक माणूस रुळतो त्या भाषेमध्ये किंवा सवय होते, आणि त्या सवयीमुळे मला वाटलं की नाही नाही ते मला आय यू शुअर की हे होऊ शकेल, नाही मी कॉन्फिडंट आहे, तुम्ही परफॉर्मर चांगले आहातच, तर आय एम ओके, म्हणजे मला मला आवडेल जर तुम्ही श्रावणी प्ले केली. प्रश्न असा जी सर, की तुम्ही एक नवीन ट्रेड निर्माण केला मराठी चित्रपट, त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन, कारण आमची जी अपेक्षा होती, आम्ही मराठी समीक्षक मराठी पत्रकार आहोत, आम्ही प्रमोशन करतो, तर आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही वेड चित्रपट हा आज बॉक्स ऑफिसवर पण हिट होऊन आणि खूप वरचं याच्यावर तो येणाऱ्या चित्रपटाला तुम्ही कसं मार्गदर्शन करणार, की प्रमोशन करताना काय गोष्टीचं हे ठेवलं पाहिजे. नाही कसं आहे माहिती ना, सर्वप्रथम आपल्याला प्रत्येक वेळा वाटतं की मराठी चित्रपट हे चालावेत, आपल्याला हे पण वाटतं की मराठी चित्रपट त्या दर्जाचे व्हावेत ज्या दर्जाचा हिंदी चित्रपट असतो, किंवा आता साऊथचे चित्रपट घेऊन इतर चांगली त्यांची कामगिरी किंवा कमाई करतायत ते, पण प्रेक्षक म्हणून तेच प्रेक्षक आहेत, म्हणजे पुणे असतील, मुंबई असेल, ठाणे किंवा महाराष्ट्रभर प्रेक्षक ते, आपण तेच प्रेक्षक हिंदी जाऊन पिक्चर बघतात, तेच बॉलिवूड हॉलिवूडचे डब चित्रपट पाहतात किंवा साऊथचे डब चित्रपट पाहून त्यांचा आनंद ते घेतात चित्रपटामध्ये. पण चांगले चित्रपट जरी झाले
कसं आहे बजेटची मर्यादा का असते, कारण काय कलेक्शन नसतं आपल्याकडे, क्वचित एखादा चित्रपट चालतो, पण ह्याचं कारण आहे की बजेट नसल्यामुळे त्या चित्रपटाला त्याची क्वालिटी पण कमी होते. कसं आहे की कॅमेरा तुम्ही एक वापरा का तो कॅमेराचा खर्च तोच आहे, असं नाही की मराठीमध्ये वापरल्यामुळे त्याची किंमत काही कमी आहे, खर्च तेवढाच आहे. तेवढ्या लिमिटेड रिसोर्सेसमधून सुद्धा आपल्याकडे उत्कृष्ट चित्रपट बनतात. आणि पुढे जाऊन मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांनी जर साथ दिली, ठीक आहे तुम्ही जाऊन पाहाल, तुम्हाला चित्रपट नाही आवडला तर नो प्रॉब्लेम, पण इन्स्टिंक्टिव्हली तुम्हाला जर एखादा प्रोमो जर आवडला असेल तर गो आउट ऑफ अ वे अँड वॉच इट. कारण का तुम्ही ह्यावेळेस जर साथ दिली आणि वेळ म्हणून नाही, दुसरा कुठलाही चित्रपट असेल, मी असं म्हणते की माझा चित्रपट जाऊन पहा किंवा आमचा चित्रपट जाऊन पहा असं म्हणत नाही मी, म्हणजे मराठी चित्रपट कुठलाही असेल तर जाऊन नक्की थिएटरमध्ये पहा. कारण काय होतं की फायनान्शियल किंवा कुठल्याही चित्रपट कुठली इंडस्ट्री ही कमर्शियली चाललीच पाहिजे. फक्त आर्ट असून मग ते फार कमी कमी होतं, आर्टची साथ तर असली पाहिजे, बिकॉज आपल्याकडे मराठीमध्ये उत्कृष्ट चित्रपट बनतात जे नॅशनल अवॉर्ड्स असतील, ऑस्करला जातात आणि एवढे एवढे अवॉर्ड्स घेतात. पण मला वाटतं की कमर्शियली पण त्या चित्रपटाने तेवढा सक्सेस मिळवला तर आपली बाजू अजून मजबूत होईल मराठी इंडस्ट्रीची.